आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. लक्ष्मण, कशी तब्येत आहे त्या विद्यार्थिनीची आणि कशा पद्धतीनं उपचार सुरू आहेत, काय म्हणणं आहे डॉक्टरांचं? या घटनेतील मुलीची जी प्रकृती आहे ती चिंताजनक असल्याची बाब जी आहे ती डॉक्टरांनी आणि वैद्यकीय सूत्रांनी दिलेली आहे. खरं तर त्या मुलीचा चेहरा आणि शरीराचा वरचा भाग जो आहे तो पूर्णतः भाजून गेलेला आहे आणि त्याचा कोळसा झालेला आहे. त्या मुलीची दृष्टीही जाण्याची शक्यता काल डॉक्टरांनी वर्तवलेली आहे. आणि एकूणच या सगळ्या घटनेमुळे आता राज्यभरात वेगवेगळे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संताप व्यक्त केला जातो या सर्व घटनेचा. एकतर्फी प्रेमातून हा सर्व प्रकार जो आहे तो घडलेला आहे. आपल्यासोबत नाशिकमधल्या काही महाविद्यालयीन तरुणी आहे ज्यांच्या भावना आपण समजून घेणार आहोत. ह्या सर्व घटनेनंतर राज्यभरातून या घटनेचा निषेध केला जातो. आपल्यासोबत महाविद्यालयीन तरुणी आहे. ताई, काय सांगाल, ही जी काही घटना घडलेली आहे या घटनेकडे आपण कसं बघता, काय भावना तुमची आहे? ही काही नवीन बाब नाही, आधीपासूनच चालू येत आहे. बट मी स्टॉप झाली पाहिजे, कारण की आता या सर्व गोष्टी आहेत त्यांना यूट्यूबपासूनच चालना भेटत आहे. तर मग यूट्यूबवर काही गोष्टींना बॅन लावलं पाहिजे सरकारने आधी. आणि जी वेदना त्या मुलीने सहन केलेली आहेत तशीच वेदना त्या मुलाने सुद्धा सहन केली पाहिजे. याच्यासाठी त्याचे प्रायव्हेट पार्ट्स कट केलेच पाहिजे. जेव्हापर्यंत त्याला फाशीची शिक्षा येत नाही तेव्हापर्यंत त्याला ती वेदना सहनच झाली पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे सरकारने. माझ्या मताने जसं की त्या मुलींना जायला गेलं जिवंत, त्याचप्रमाणे गुन्हेगारांना पण तसंच जिवंत जायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. काय प्रतिक्रिया? ज्याने असं केलं आहे त्याला गुन्हा झालाच पाहिजे. त्याने असा गुन्हा करायला नको होता. त्या मुलीला तिचं मत व्यक्त करायला पाहिजे. काय काय प्रतिक्रिया? ज्या मुलीला त्याने जाळण्यात आलं भर चौकामध्ये पेट्रोल टाकून, त्या मुलीला म्हणजे काहीतरी वेदना होत असेल, पण त्याबाबत त्या मुलाला गुन्हा होणे गरजेचे आहे. जे कृत्य त्याने केलेलं आहे त्या मुलीसोबत तेही त्याच्यासोबत केलं पाहिजे. त्याला भर चौकात उभं राहून त्यालाही शिक्षा केली पाहिजे. ह्या समाजात मुलींना अजून पण असुरक्षितता आहे, तर सरकारने काहीतरी केलं पाहिजे त्याच्यासाठी. काय प्रतिक्रिया? अतिशय संतापजनक. काल जी घटना घडली, आपण हे विसरतोय की आपण महाराष्ट्रात राहतोय. हा तोच महाराष्ट्र आहे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी परस्त्रीला एक मातेचा दर्जा दिला, बहिणीचा दर्जा दिला आणि चोळी बांगडी देऊन तिची बोळवण केली होती. त्याच महाराष्ट्रात आज आपण याकडे आपलं लक्ष नाही. आज आपण बघतोय भर चौकात एका मुलीला जाळलंय, एका महिलेला जाळलंय. आपण हे का विचारतो की आपण त्याच राज्यात राहतो, त्याच महाराष्ट्रात, त्याच भारतात राहतो जिथे एकलव्याने शिष्य म्हणून गुरुचा आदर करण्यासाठी आपलं स्वतःचं बोट, ज्या बोटाशिवाय, ज्या बोटासाठी म्हणजे ज्यासाठी तो धनुर्विद्या शिकला होता, ज्या बोटाशिवाय ती त्याची जी धनुर्विद्या होती ती वाया जाणार होती, त्यासाठी तो ते बोट त्याने त्या शिष्याला शिष्य म्हणून जेव्हा मागणी केली गुरुने तेव्हा ते दिलं होतं. त्याच महाराष्ट्रामध्ये, त्याच भारतामध्ये आज आपण बघतोय की भर चौकामध्ये एका महिलेला तेही शिक्षिकेला जाळलं. अरे एवढं लक्षात ठेवा, त्या आपल्या गुरु होत्या, हे का आपण विसरतो? बघतोय असे अतिशय तीव्र भावना आहे. आपल्या सोबत तरुणींबरोबर तरुण देखील आहे, त्यांच्याही या प्रकाराबाबत जे आहे त्या संतप्त अशा भावना आहे. दादा, काय सांगशील, ही जी काही घटना घडली कसं बघतोस? ही जी घटना घडली ही काही नवीन नाही, पण या घटनेमुळे एक प्रश्न असा आम्हाला पडतो की का म्हणून आमच्या घरातल्या तरुणींना, आमच्या बहिणींना, आमच्या आयांना एकटं सोडावं? जर त्यांना एकटं सोडलं तर त्यांच्यावर कोणी पेट्रोल टाकेल, त्यांना कोणी जाळून देईल, मग का म्हणून आम्ही त्यांना एकटं सोडावं आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय? पण हे काहीतरी समाज करंडक असे आहेत की ते समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करताय. आणि शासनाला ही कडकडीची विनंती आहे की या समाज करंडकांना भर चौकात समाजात सर्वांच्या देखत शिक्षा झाली ना तर हे नक्कीच बंद होईल. सर्वांच्या समोर शिक्षा व्हायला हवी अशी लोकभावना, तरुणांची भावना आहे. तरुणी आपल्यासोबत आणखी काही आहेत. ताई, काय प्रतिक्रिया आहे? माझी हीच प्रतिक्रिया आहे की प्रियंका रेड्डी, हैदराबादमध्ये प्रियंका रेड्डी सोबत पण अशीच घटना घडली. तिला पण जाळलं गेलं, काय तिची त्याच्यात काही चुकी होती का? नाही. पण जशी पोलिसांनी ते सर्व गुन्हेगारांचं एन्काउंटर केलं तसंच या आरोपीला पण याचं पण एन्काउंटर केलं पाहिजे. त्या ताईची काही चुकी होती, ती तिची शाळेत शाळेत जात होते ना, तर तिला जाळलं गेलं. काय चुकीचं? भर चौकात जाळलं गेलं, काय तिची मदत नाही केली का कोणी तिथे? आपण बघतोय ह्या प्रतिक्रिया आहेत. ताई, काय प्रतिक्रिया आहे तुमची या सर्व प्रकारावर? हा जो प्रकार झाला तो खूप दुःखद झाला. ज्या मुलीला जायला गेलं तिची खरं तर काहीच चुकी नव्हती. ते न्यूजला तर आम्ही असंच ऐकलं की ते एकतर्फा प्रेमाच्या प्रकरणातून झालंय,
पण मग तिची काहीच चुकी नव्हती. ज्याने हे कृत्य केलंय त्याला नक्कीच जायला पाहिजे. आम्ही असं खूप ठिकाणून ऐकतो की ह्या अशा घटना ज्या होत्या त्या मुलींचे छोटे कपडे घातल्यामुळे होतात किंवा मग मुलींच्याच काही चुकींमुळे होतात. पण नाही, ही पूर्णपणे मुलांची थिंकिंग आहे. 9 किंवा 8 वर्षाच्या ज्या मुलीवर होत असेल, म्हाताऱ्या माणसांवर होत असेल, तर कुठून येतो याच्यावर कपड्यांचा संबंध किंवा कुठून मुलीची चुकी येते? ही पूर्ण थिंकिंगची गोष्ट आहे. जेव्हा पूर्ण समाजाची थिंकिंग बदलेल तेव्हा काही ह्या गोष्टींवर प्रतिबंधक किंवा आळा बसला जाईल. आणि त्या माणसाला शिक्षा व्हायची म्हणजे ही सर्वांसमोर झालीच पाहिजे. ते कृत्य जर सर्वांच्या समोर त्या मुलीवर पेट्रोल टाकून तिला जाळलं जात आहे तर नक्कीच त्या माणसाला पण सर्वांसमोरच शिक्षा झाली पाहिजे. थँक्यू. आपण बघतोय सर्वांच्या समोर शिक्षा व्हायला हवी, अतिशय तीव्र अशा भावना आहे. खरोखर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का, अशा प्रकारची भावना देखील या तरुणींकडनं व्यक्त केली जाते. आपल्यासोबत आणखी काही तरुणी आहेत ज्यांनाही बोलायचं आहे, त्यांच्याही भावना त्यांना व्यक्त करायच्या आहे. ताई, काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की ज्या मुलींसोबत